नमस्कार मी लतिका आज मी बनवणार आहे पालकची गरगटी भाजी त्यासाठी बघा एक मोठ्या आकाराची जोडी पालकची मी घेतली होती आणि अशा पद्धतीत बघा नीट करून स्वच्छ धुवून मी अशी कापून घेतलेली आहे अश बारीक जेवढी होता होईल एवढी बारीक कापायची मी थोडीशी अशी मोठी मोठी देटा सकाट कापलेली आहे जे देटं पण घ्यायची नुसती पानं पानं घ्यायची ते कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपण ही भाजी टाकून घेऊया पहिली त्यात टाकायचे बघा अर्धी वाटीला थोडंसं कमी असे शेंगदाणे टाकायचे हे कच्चे शेंगदाणे शेंगदाणे काय भाजलेले नाही तर ह्यातलं तुम्हाला सांगते ह्यातले अर्धे शेंगदाणे तुम्ही असे टाकले तर चालते आणि अर्धे शेंगदाणे थोडे भाजायचे आणि मोठे मोठे असे कुटून जरी टाकले तरी फोडणीमध्ये चालू शकतं आता ही बघा चण्याची डाळ मी अर्धा तास भिजत घातली ती चांगली भिजलेली आहे आणि दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तर ही आपण टाकून घेऊया ही चण्याची डाळ अर्धी वाटी होती बघा भिजल्यानंतर एवढी झालेली आहे थोडीशी कमी केली तरी पण चालेल भिजत घालताना पण मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि आता परत भिजल्यानंतर पण स्वच्छ मी धुवून घेतली होती त्यात टाकायचे आपल्याला थोडंसं मीठ चवीप्रमाणे टाकायचं नाही थोडंसं टाकायचे कशासाठी माहितीये का ही जी आपण मीठ टाकतो ना ती डाळीमध्ये शेंगदाण्यामध्ये चांगलं मुरतं आणि मग चवीला छान लागतं आता त्यात टाकणारे बघा मी थोडंसं पाणी पहिलं पण आपल्या डाळी बरोबर थोडंसं पाणी गेलेलं आहे एक ग्लास घेतला त्यातलं पण मी अर्धा ग्लासाला पण मी असं कमी पाणी टाकलेलं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मीडियम गॅसवर मी ह्याच्या चार शिट्ट्या करून घेणार आहे फोडणीसाठी बघा हे दीड गड्डी लसूण घेतलेलं आहे आणि नऊ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहेत त्यातल्या काय अर्ध्या पोपटी कलरच्या आहेत आणि अर्ध्या तिकटवाल्या तर तुमच्या तिकटाप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं तर हे सगळं एवढं मी कुटून घेणार आहे चार शिट्ट्या झाल्यानंतर बघा कुकर थंड झालेला आहे गॅस बंद करून खाली उतरून घेतला होता बघा अशा पद्धतीत झालेलं आहे कारण आपण एकदम थोडंसं पाणी टाकलं होतं जास्त काय पाणी टाकायची गरज नाही भाजीला पण पाणी सुटतं या आता हे काय करायचं बघा डाळ बी तर मस्त एकदम शिजली गेलेली आहे आता ह्याला जरा अशी मी घोटून घेते भाजी बघा मी घोटून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला टाकायचे कोमट पाणी थंड पाणी नाही टाकायचं कोमट पाणी टाकायचं आणि तुम्हाला किती पाहिजे भाजी त्याप्रमाणे पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये ही आपली कशी एक मोठ्या आकाराची जुडी होती आणि जरा थोडंसं हलवून घेते मी बघा अशा पद्धतीने मस्त अशी झालेली आहे भाजी बघा झालेली आहे गुठून आता आपण फुनीला टाकूया कढई ठेवली बघा गरम करायला त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि कडक गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली चांग तडतडून देऊया आपण मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे त्यात टाकायचं एक चमचा जिरे छोट्या आकाराचे चमचे त्यात टाकायचे कडीपत्ता त्यात टाकायचे हिंग पावडर दोन चिमूट आणि त्यात टाकायचे बघा आपण हिरवी मिरची लसूण आणि जिरं कुटून घेतलं होतं ठेचा करून घेतला होता तो टाकून घ्यायचा गॅस आहे मिडियम आणि एक मिनिटभर फक्त परतायची आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घेतलेला आहे बघा मस्त असा लसूण भाजल्याला गेलेला आहे अशा पद्धतीत भाजला गेला पाहिजे त्यात टाकायचं एक छोट्या आकाराचं टेमोट आता तुम्हाला मी सांगते तुम्हाला जरी टेमोट टाकायचं नसेल का नाही तर थोडीशी चिंच टाकायची मग आता हे पण एक मिनिटभर परतून घेऊया परतून घेतलेलं आहे बघा सॉफ्ट झालेलं आहे एकदम टेमॅटो तुम्ही शिजवताना जरी टाकलं तरी पण चालेल असं फोडणी टाकलं तरी पण चालेल आता ह्याच्यामध्ये आपण गरगटलेली भाजी टाकून घ्यायची आणि मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे बघा त्यात आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकायचं बघा एवढी घट्ट आहे कारण तिला अजून आपल्याला चांगली दणकून शिजवून घ्यायचे आहे एक दोन उकळ्या चांगल्या फुटल्या त्यात अजून आहे थोडंसं मी पाणी थोडंसं टाकायचं मीठ चव बघून टाकायचं कारण आपण शिजवताना पण मीठ टाकलं होतं त्यात टाकायचं एवढा गुळाचा खडा आणि आता ही गॅस आहे मिडियम चांगलं उकळून देऊया तर एवढे बघा आता अशा पद्धतीमध्ये पातळ झालेली आहे आता ह्याच्यात काय टाकायची गरज नाही जर तुम्हाला पाहिजे असेल जर जा तुमच्या अशी जास्त पातळ जर जा झाली कारण की पालक जर कमी असेल तर जास्त पातळ होते तर त्याच्यामध्ये भाजून एक चमचा बेसनपीठ टाकू शकता नाही तर काय करायचं चा शेंगदाणे चांगले भाजायचे आणि एकदम बारीक टाकले तरी चालतात पण ही अशा पद्धतीने केली की नाही मस्त होती आणि ह्याच्यापेक्षा अशी घट्ट अशी चांगली लागत नाही अशाच पद्धतीत घरगटी भाज्या असावी एक नंबर लागतात हे सांगितले टोमॅटोच्या जागे जर तुम्ही चिंच टाकली तरी चालेल आता हे चांगले आपण उकळून घेऊया अशा पद्धतीने बघा एक पाच मिनटं चांगले उकळून दिलेले मस्त असे झालेले एक नंबर होते करून बघा चवीला तिकती छान होते ना रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा